नमस्कार, हार्मोनियम प्रफुल्ल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी एक लोकप्रिय भक्तिगीत घेऊन आलो आहे, निघालो घेऊन दत्ताची पालखी। अतिशय प्रासादिक भक्तिगीत, राग यमनवर आधारित आहे आणि आज मी काळी दोन या स्वरामध्ये हे भक्तिगीत शिकवणार आहे। राग यमन। नी रे गा मा धा नी सा, सा नी धा प म ग रे सा। या राग यमनच्या स्वरावर आधारित हे भक्तिगीत आज आपण लक्षात घेणार आहोत। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान। झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी। निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। चला तर मग एक एक ओळीचं नोटेशन लक्षात घेऊयात। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ग ग ग ग रे ग ग ग रे रे सारे ग ग सा 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 सा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ग ग ग ग रे ग ग ग रे रे सारे ग ग सा 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 सा। निघालो घेऊन सा सा रे ग ग रे रे दत्ताची पालखी, सा नी प ध सा सा। निघालो घेऊन सा सा रे ग ग रे रे दत्ताची पालखी, सानी पद सासा। दुसऱ्या वेळेस कसं म्हटलंय? निघालो घेऊन सा सा सारे गाधा परे रे, निघालो घेऊन दत्ताची पालखी, सानी पद सासा। दुसरी ओळ। आम्ही भाग्यवान सारे गाध पद, आम्ही भाग्यवान आनंद निधान। सारे गाध पद पद सानी पाप आनंद निधान। झुलते हळूच मम 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 दत्ताची पालखी, मम 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 प प प प ग म ध प म ग। झुलते हळूच दत्ताची पालखी, मम 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 प प प प ग म ध प म ग।
झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। इथे ध्रुवपद लक्षात घेतलेलं आहे आपण। पहिलं कडवं, रत्नांची आरास साज मखमली, त्यावरी सुगंधी फुले गोड ओली, झुळूक कोवळी चंदना सारखी, हे लक्षात घेऊयात। रत्नांची आरास साज मखमली, त्यावरी सुगंधी फुले गोड ओली। रत्नांची आरास साज मखमली, त्यावरी सुगंधी फुले गोड ओली। झुळूक कोवळी चंदना सारखी, रत्नांची आरास साज मखमली, त्यावरी सुगंधी फुले गोड ओली। रत्नांची आरास साज मखमली, त्यावरी सुगंधी फुले गोड ओली। झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी, निघालो चला तर मग पहिल्या कडव्याचं एक एक ओळीचं नोटेशन पाहूया। रत्नांची आरास ग प ग ग ग प, इथे दोन्ही गंधारचा उपयोग आहे। ग प ग ग ग प, रत्नांची आरास साज मखमली, ग प ध प ध, त्यावरी सुगंधी फुले गोड ओली। ध ध ध ध ध म मद सानी प प, त्यावरी सुगंधी फुले गोड ओली। रत्नांची आरास ग प ग ग ग प, साज मखमली, ग प ध प ध, त्यावरी सुगंधी ध ध ध ध ध म, फुले गोड ओली। मध सानी प प, झुळूक कोवळी मम 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 चंदना सारखी, प प प प ग म ध प म ग, झुळूक कोवळी चंदना सारखी। मम 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 प प प प ग म ध प म ग, झुळूक कोवळी चंदना सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। पहिलं आणि शेवटचं तिसरं कडवं एकसारख्या चालीत आहे, एकसारख्या नोटेशन वर आहे। मधलं कडवं दुसरं कडवं वेगळ्या चालीत आहे, आपण ते पाहूया आता। हे दुसरं कडवं निषाद या स्वरापासून सुरू होत। सात जन्माची ही लाभली पुण्याई, सात जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीचे गोई, म्हणून जाहलो पालखीचे भोई। शांत माया मूर्ती
पहाटे सारखी शांत माया मूर्ती, पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची मालकी। चला तर मग एक एक ओळीचं नोटेशन पाहूया। हे दुसरं कडवं निषाद या स्वरापासून सुरू होत। सात जन्माची ही लाभली पुण्याई, नी 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 धनी नी धनी पप धनी सा लाभली पुण्याई, म्हणून जाहलो नी 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 म्हणून जा म्हणून जाहलो नी 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 साधम नी 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 साधम म्हणून जाहलो नी 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 साधम पालखीचे भोई रेम पद पप म्हणून जाहलो पालखीचे भोई शांत माया मूर्ती माम 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 पहाटे सारखी शांत माया मूर्ती माम 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 प प प प ग म ध प म ग शांत माया मूर्ती पहाटे सारखी मम 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 प प प प ग म ध प म ग रे म मम 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 प प प प ग म ध प म ग सा शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची मालकी। आम्ही भाग्यवान आनंद निदान झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची मालकी। पहिल्या कडव्याप्रमाणे शेवटचं कडवं आहे, त्याच नोटेशनवर आधारित आहे, म्हणून तुम्ही ते वाजवू शकता। या व्हिडिओमध्ये मी त्याचं नोटेशन देणार नाही। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओची लिंक शेअर करा। खूप खूप धन्यवाद।